वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल देन हाय, माझं नाव आहे मृण्मयी आणि आज मी तुमच्या बरोबर एक होम रेमेडी, एक होम मेड फेस मास्क घेऊन आली आहे तुमच्या स्किन ब्राइटनिंगसाठी आणि स्मूदनिंग किंवा ग्लोईंग स्किनसाठी. सो जर तुम्ही या व्हिडिओमध्ये इंटरेस्टेड असाल देन प्लीज कीप ऑन वॉचिंग आणि विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट जस्ट गेट स्टार्टेड. इन्ग्रेडियंट्स तुम्हाला सांगून देते. सो फर्स्ट आहे राईस फ्लावर म्हणजे तांदळाचं पीठ, सेकंड आहे मसूरच्या डाळीचं पीठ आणि थर्ड आहे दही. सो हे तीन इन्ग्रेडियंट्स युज करून आपण हा फेस पॅक तयार करणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते की मी किती किती क्वांटिटी मध्ये इन्ग्रेडियंट्स घेतले आणि फेस पॅक तयार केला आणि मग मी तुम्हाला याचे जे फायदे आहेत ते सांगते. सो तुम्ही आधी ते बघून घ्या. बट बिफोर दॅट गाईज, मला तुमच्या बरोबर ट्रेल ऍप बद्दल बोलायचं आहे. सो ट्रेल हे एक लाईफस्टाईल शॉर्ट व्हिडिओ आणि शॉपिंग ऍप आहे आणि आता सध्या ट्रेल ऍप वरती विमेन्स डे निमित्त सेल सुरू आहे जो 1 मार्च ते 8 मार्च पर्यंत आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला टॉप ब्रँड्स वरती अप टू 75% डिस्काउंट मिळणार आहे आणि तुम्ही आणखीन एक्स्ट्रा 20% डिस्काउंट मिळवू शकता माझा कुपन कोड युज करून जो मी आज स्क्रीन वरती देते आहे. सो हा जर तुम्ही कुपन कोड यूज केला तर तुम्ही एक्स्ट्रा 20% डिस्काउंट मिळवू शकता. ऑल्सो तुम्ही आणखीन सेव्ह करू शकता बाय रिडीमिंग युअर ट्रेल कॅश. सो ट्रेल कॅश हे एक फीचर आहे ट्रेल ऍप वरती. सो ट्रेल ऍप वरती जर तुम्ही डेली काही चॅलेंजेस कम्प्लीट केले तर ही जी ट्रेल कॅश आहे ही तुमच्या ट्रेल अकाउंट मध्ये जमा होणार आणि ती तुम्ही रिडीम करू शकता तुमच्या चेकआउट टाइमला. ऑल्सो 1 ट्रेल कॅश इक्वल्स टू 1 रुपी. सो तुम्ही हे सगळं युज करून खूप चांगल्या डिस्काउंट मध्ये आणि चांगल्या ऑफर मध्ये शॉपिंग करू शकता आणि आता हा टाइम आहे बिकॉज आता चांगला सेल सुरू आहे. सो येस, ऑल्सो 20% डिस्काउंट साठी माझा हा कुपन कोड युज करू शकता आणि ट्रेल ऍप वरती फ्री डिलिव्हरी सुद्धा आहे. सो मेक शुअर टू चेक इट आउट, लिंक इज इन डिस्क्रिप्शन बॉक्स. सो गो चेक इट आउट अँड शॉप नाऊ. आपल्याला घ्यायचे आहेत तांदूळ आणि मसूरची डाळ. हे दोन्ही पण मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मग नंतर वाळवून घेतलेले आहेत. ही जी डाळ आणि तांदूळ आहे हे आधी मिक्सरमधून ग्राइंड करायचे आहे, त्याचं पावडर बनवायचं आहे, पीठ बनवायचं आहे. तर आधी मी तांदूळ घेते आहे आणि त्याला मिक्सरमधून ग्राइंड करते आहे आणि अशा प्रकारे त्याचं पीठ झालेलं आहे. सो तुम्ही हे स्टोअर करून पण ठेवू शकता फ्रीजमध्ये, राहतात चांगलं एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचं. त्यानंतर मसूरची डाळ पण मी तशीच ग्राइंड करून घेते आहे आणि हे जे मसूरच्या डाळीचं पीठ आहे हे सुद्धा तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकता आणि ते राहतं चांगलं, आपण स्टोअर करून ठेवू शकतो नेक्स्ट नंतर यूज करायसाठी. सो यानंतर एका बाउलमध्ये मी 1 चमचा मसूरच्या डाळीचं पीठ घेणार आहे आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घेणार आहे आणि त्यानंतर आपला जो तिसरा इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे दही. तर ते पण आपल्याला 1 चमचा घ्यायचं आहे किंवा तुम्ही तुमची जी कन्सिस्टन्सी आहे पॅकची त्याच्या हिशोबाने घेऊ शकता. सो सध्या मी 1 चमचा घेते आहे, मग मी ते मिक्स करून बघणार, जर जास्त थिक झालं तर आपण ॲड करू शकतो. सो हे आपल्याला आपण जेव्हा करू तेव्हाच कळतं, याची काही क्वांटिटी फिक्स नाही आहे. जसं लागतं पॅकसाठी चांगल्या कन्सिस्टन्सीमध्ये यायला तेवढं आपल्याला दही घ्यायचं आहे आणि ते बरोबर मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ही पेस्ट किंवा हा पॅक बनलेला आहे. या इन्ग्रेडियंट्सचे मी काही फायदे तुम्हाला सांगते. सो आपलं जे फर्स्ट इन्ग्रेडियंट आहे ते आहे तांदळाचं पीठ. आता तांदळाचं पीठ चे फायदे खूप लोकांना माहिती असतात, ते स्किन ब्राइटनिंग साठी यूज होतं, टाइटनिंग साठी यूज होतं. त्यानंतरची जी इन्ग्रेडियंट आहे ते आहे मसूरची डाळीचं पीठ. ते आपले जे डार्क स्पॉट्स आहे फेड करायला हेल्प करतं, ते हळूहळू फेड करतं ते जर आपण यूज केलं तर. आणि लास्ट जे आहे ते आहे दही कर्ड, तर ते एक अँटी ऑक्सिडेंट सारखं काम करतं. सो हे आहेत ह्या इन्ग्रेडियंट्सचे फायदे आणि हे तीनच इन्ग्रेडियंट्स यूज करून आपण हा फेस पॅक तयार केला आहे. अँड आता मी तुम्हाला दाखवणार आहे हा फेस पॅक लावायचा कसा आणि कशी प्रोसिजर आहे. सो येस, आता तुम्ही ते बघून घ्या. ओके गाईज, सो ही आपली जी पेस्ट आहे किंवा हा जो पॅक आहे हा रेडी आहे आणि याची तुम्ही कन्सिस्टन्सी बघा, एकदम अशी रनी नाही आहे आणि एकदम थिक पण नाही आहे, तो प्रॉपर जशी पाहिजे तशी आहे. आता आपल्याला याला फेसवरती लावायचं आहे, तुम्ही हाताला पण लावू शकता, जिथे जिथे तुम्हाला लावायचं आहे तिथे तुम्ही लावू शकता. तर मी ब्रशनी लावणार नाही आहे बिकॉज माझा ब्रश नाही दिसत आहे. डोळ्यांचे एकदम जवळ जायचं नाही आहे बिकॉज तिथली जी स्किन असते ती सेन्सिटिव्ह असते.
ओके तर हे मी पूर्ण फेस वरती लावलंय. तुम्हाला जर कानाला वगैरे लावायचं असेल तुम्ही तिथे पण लावू शकता आणि गळ्याला पण लावू शकता, हातांना पण लावू शकता. सो आपल्याला हे सेमी ड्राय होईपर्यंत ठेवायचं आहे आणि मग ते सेमी ड्राय झालं की आपल्याला थोडंसं स्क्रब करायचं आहे आणि पूर्ण काढायचं नाही आहे, स्क्रब करायचं आहे थोड्या आणखीन. मग ते पूर्ण ड्राय झाल्यावर मग आपल्याला धुवायचं आहे. सो आता हे 10-15 मिनिट मी सेमी ड्राय होण्यासाठी राहू देते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते की त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं. तर हे जे आहे सेमी ड्राय झालेलं आहे, म्हणजे मी जेव्हा हात लावते तेव्हा माझ्या हाताला काही येत नाही आहे. सो हे सेमी ड्राय झालंय, पूर्ण ड्राय नाही झालाय. आता आपल्याला काय करायचंय, थोडासा ओला हात घ्यायचा आहे आणि आपल्याला सिम्पली स्क्रब करायचं आहे सर्क्युलर मोशनमध्ये. तर हा बस एकच पॅक तुमचं पॅकचं पण काम करत आहे आणि स्क्रबचं पण काम करत आहे. आणि आपल्याला एकदम फोर्सफुली किंवा एकदम प्रेशर देऊन नाही, एकदम हलक्या हाताने स्क्रब करायचं आहे. हे जे फेस आहे, हे जे हा जो मास्क आहे, हा पॅक जो आहे, हा स्क्रब केलेला, हा परत आता ड्राय होऊ द्यायचा आहे आणि आता पूर्ण ड्राय होऊ द्यायचा आहे आणि मग नंतर त्याला वॉश करून घ्यायचा आहे. सो मी हा ड्राय होऊ देते आणि मग वॉश करून मी तुम्हाला दाखवते फायनल रिझल्ट आपले. ओके, सो मी फेस वॉश करून आली आहे आणि जस्ट आपल्याला पॅक ड्राय करायचं आहे. सो आता आपण फेस पॅक लावला आणि आपण फेस वॉश वगैरे केलं, स्क्रब केलं, तर आपल्या जे फेसचे जे पोर्स आहेत ते ओपन होतात, तर आपल्याला ते क्लोज करायचे असतात. सो फेस मास्क किंवा फेस पॅक लावल्यानंतर, फेस वॉश झाल्यानंतर नेहमी एक टोनर यूज करायचं. सो टोनर जर तुम्हाला म्हणजे माहिती नसेल की तुमच्या स्किनला कोणतं सूट होतंय कोणतं नाही, तर एक सिम्पली रोज वॉटर तुम्ही ॲज अ टोनर यूज करू शकता, जे मी करते. सो हे गुड वाईब्सचं रोज वॉटर आहे आणि हे मी माझ्या फेसवरती स्प्रे करते आणि मग त्याला आपल्याला सेल्फ ड्राय होऊ द्यायचं आहे. अँड गाईज, हा आहे माझा फेस फेस वॉश झाल्यानंतर आणि तुम्ही बघू शकता मी काहीच मेकअप नाही यूज केलाय, बस लिप बाम लावला आहे. तरीही माझी स्किन किती ग्लो करते आहे आणि अशी ब्राईटन दिसते आणि खूप स्मूथ पण वाटते बिकॉज आपण स्क्रब केलं होतं. आणि ऑब्व्हियसली तुम्हाला हे जे रिझल्ट आहे ते एकाच वेळेस नाही दिसणार आहे, फर्स्ट टाइम मध्येच नाही दिसणार आहे, तुम्हाला हळूहळू ते दिसणार, दिसायला लागणार. आणि तुम्हाला हा जो फेस पॅक आहे तो वीक मधनं एक वेळा लावायचा आहे आणि मग हळूहळू तुम्हाला तुमची स्किन ब्राईट होताना दिसेल आणि ग्लो आणि स्मूथनेस तर तो येतोच बिकॉज आपण स्क्रब वगैरे करतोय. तर येस, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला यांनी काही हेल्प झाली असेल. अँड जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर आणि ज्यांच्या बरोबर तुम्हाला हा फेस पॅक शेअर करायचा आहे, तुम्हाला असं वाटतं की त्यांनी हा फेस पॅक यूज करायला पाहिजे, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बिकॉज ते फ्री आहे. अँड आय विल सी यू गाईज इन माय नेक्स्ट व्हिडिओ. बाय गाईज.